भक्ताना दर्शन न देताच आपण गेला तर एवढा धीर गंभीर पुरुष रडताना पाहू नये म्हणूनच जाते पण जे टळावंच वाटतच नाही ते लांबवायचं का बासाहेब राजाना आम्हाला कोण आहे आपण आमच्या माता आहात ही माता गेली तरी भूमाता आहे तुम्हाला प्रेम करायला पूजायला सती गेली नाही पती मागून तर रस्ता चुकून नरकात जाईल ती 42 कोळ्यासह बासाहेब लग्नात पाठवणीला बायका आल्या होत्या पण आधी लहान होतो तेव्हा आज तुम्ही इतक्या जणी आलात आमची पाठवणी करायला तुला मी इकडे येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना सोयरा माझ्याशी उभा नवऱ्याला सांभाळ नवऱ्या मागं बायकू जाताना रडत का कोणी माता रडू नको तर काय करू शंभू बायानं उठल्यावर आऊ साहेब कुठे आहेत म्हणून टाहू पडून मला विचारलं तर मी काय सांगू त्याला त्यानं आपली आजी मागितली तर कुठली आणून देऊ मी त्याला आता भवानी त्याची आऊ साहेब अप्तेष्टांच्या आसवाने सतीची चिता विसते येते बायानो बायानो माझ्या शिवबाला आणि स्वराज्याला तुम्हा पतिव्रतांचा आशीर्वाद असावा मी तयार आहे तुमेव सर्व भूतानाम अंतश्चरस साक्षिद तुमेव देव जानीषे नविदुर्यानि मानुषाः अनुगच्छामि भर्तारं नयमां पत्युरंतिकम् जय भवानी नको नको आपण आम्हाला आशीर्वाद न देतच चालला होता आशीर्वाद भवानीचा मागा काय चुकलं आमचं रागा ना तुमच्यावर असे अश्रू काढू लागला तर मात्र रागावं मासाहेब खानाच्या भेटीला जाताना आपण मला म्हणाला की मी महाराष्ट्राची माता असले तरी तुझी आई आहे रे मासाहेब मी पुरुष असलो राजा झालो तरी मी तुमचा मुलगा आहे हो अभिमान आहे त्याचा मला आनंद आहे तुझ्या मायेचा पण ज्यांच्यामुळं तू मला लाभलास ते स्वर्गात माझी वाट पाहत आहेत ते स्वर्गात वाट पाहू दे आपण माझ्या मायेसाठी राहा असं मी म्हणणार नाही पण मासाहेब आबासाहेब स्वर्गात नाही शोभा विजापूरच्या बंदीखाण्यातून सुटताना त्यांनी मागितलं होत शोभा तुझ्या वडिलांच्या बेइज्जतीचा बदला तू घे अफजल फटारी आणि बाजी घोरपडे यांच्या रक्तानं तिलांजली मिळेपर्यंत आमचा आत्मा त्रिरंगुगत लोंबत राहील तर मग तुझ्या राजकारणात पितृऋण विसरलास तू होय मासाहेब मातेच्या मायेनं माफ करा आणि राजांचा आत्मा सुडाच्या संकल्पातून मुक्त करण्याचं कार्य करून हिंदुपद पाठशाहीची त्यांची महत्वाकांक्षा भवानीच्या कृपेनं पुरी झालेली पाहून आपण स्वर्गाच्या सिंहासनावर जाण्याकरता खुशाल अग्निनारायणाचं वाहन करा एवढी भीक झाला आपल्या मुलाला मासाहेब मासाहेब एवढी भीक झाला आपल्या मुलाला
पती नसतील तिथ तर स्वर्ग ही शिवबाच्या स्वराज्या पुढे आम्हाला तुच्छ आहे. शिवबा, तुझी हाक, मराठेशाहीची आज्ञा आम्ही निंदकांची पर्वा न करता ही मानतो, पण तुझ्या वडिलांचे वैरी बाजी घोरपडे. बाजी घोरपडे, शिवाजी भोसल्यासारख्या पुंगाची फूस मिळाली म्हणून पाचशाही फौजाची दगा करून वर हरामखोरीनं शिकेंद्र होता. लखन सावंत सांभाळा, फिरून त्या भोसल्याच्या जाळ्यात सापडू नका. साहेब, कुडाळची कामगिरी संपली, सकाळी फौजा उठून घाला मुधोळकडे फिरवा. शिवाजी भोसले. मस्तीला हाक मारणे की आपण फिकर खात नाही, स्वतःची पाप स्वतः भोगावीत. नाना, दरवाजा सांभाळ. दगाबाजी हा स्वभाव दिसतो आपला. स्वार्थाकरता देशाशी अपतिष्टाशी वैर धरणाऱ्या दगाबाजाला हत्तीच्या पायी देऊ. पण राजे खोरपडे, नात्याच्या इब्रतीसाठी आम्ही तुम्हाला शूराचं मरण देतो. बजाजीराव निंबाळकर आल्यात. निंबाळकर, आमचे व्याही बजाजीराव. बजाजीराव, आम्हाला वाटलं की मुसलमान झाल्यावर आम्ही आपल्याला तोंड दाखवणार नाही म्हणून. का? जन्मानं मुसलमान असणाऱ्यांची तोंड आम्ही दररोज पाहतो. कसा? बजाजीराव, आमची मुलगी आम्ही तुमच्या मुलाला दिली आहे. फारा दिवसांनी येणं केलं. बजाजीराव, खरंच तुम्ही मुसलमान का झालात? मलाच ठाऊक नाही. राहिलो त्यांच्या संगती, नजर मेली आणि आपवर विसरलो. आता खूप पश्चाताप होतोय. पण होतोय ना, मग पुष्कळ झालं. मा साहेब. शिवबा, बजाजीरावांना आम्हाला भेटवायचं नव्हतं वाटत. शंभूराजे, मुजरा करा बजाजीरावांना. चला. पण मी मुसलमान झालोय. मग आम्ही हिंदू करून घेऊ. खरंच मा साहेब, मला आपण हिंदू कराल पुन्हा? बजाजीराव, नुसत्या दाढीनं माणूस मुसलमान होत नाही आणि नुसत्या शेंडीनं हिंदू राहत नाही. आत निष्ठा असावी लागते. श्रद्धेशिवाय सारं व्यर्थ. काय शिवबा? हिंदू आहेतच ते. प्रायश्चित्त देऊन शुद्ध करू. प्रत्यक्ष आमचे व्याहीत आम्ही आपले करू धजत नाही, तर हिंदूपद पाहायची भाषा फुकाची. मला हिंदू कराल पुन्हा? उद्याच तुम्हाला हिंदू करून घेऊ आम्ही. उच्चते सा देवता जरफेर परिमाणम तच्छंद निर्देवता प्रायश्चित्ता जोहमे विनियोग अग्निर्वैश्वानरो वन्यर्जात वेदस्तनून पात वितिहोत्रो धनंजय. अग्निर्वैश्वानरो वन्यर्वितिहोत्रो धनंजय. कृपीटयो निर्ज्वलनो जात वेदस्तनून पात अग्नये नमः स्वाहा. त्र्यंबकाय रुद्राय.